नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये। जगन हा काही फुलांच्या माळांचे पोते घेऊन येतो, तर ऐश्वर्या जानकीचे रूम कुठे आहे ते त्याला सांगते की आतमध्ये गेल्यानंतर समोर एक जिना आहे आणि उजव्या बाजूला जानकीची रूम आहे, तेथे जा। तर जगन लगेच आतमध्ये येतो आणि जानकीच्या रूममध्ये येऊन तो दरवाजा वाजवतो, तर जानकी ही तयारच होत असते आणि कोण आहे आतमध्ये या असे म्हणते। तेव्हा त्या पोत्यामागे जगन आपला चेहरा लपून म्हणतो की ताई, फुलांच्या माळा घेऊन आलो, इथे लावण्यासाठी सांगितल्यात असे म्हणतो। तेव्हा जानकी विचारते की आत्ता आणि कोणी सांगितल्यात या। तेव्हा तो जगन म्हणतो की उंच साहेब आहे ना मिशीवाले। तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेशने सांगितले, तर जगन म्हणतो की हो। तर जानकी म्हणते की ठेवा इथे, आणि जगन आपल्या डोक्यावरचे ते पोतं खाली ठेवतो। तेव्हा जानकी म्हणते की इथे काही लावू नका, आणि तेव्हा जगनचा चेहरा पाहते तर जानकीला धक्काच बसतो आणि जानकीच्या लक्ष देते की हा तोच माणूस आहे की सतत मला भेटत होतात आणि कोण आहात तुम्ही विचारते। तर जगन लगेच घाबरत म्हणतो की हो ताई, आरडाओरडा करू नका आणि दरवाजा लावून घेता। तर लगेच जानकी आणखीन घाबरते आणि गुलाबदादांना आवाज देऊ लागते। तेव्हा जगन हात जोडून म्हणतो की मी काही करणार नाही ताई, फक्त 5 मिनिट मी तुमच्या बरोबर बोलण्यास आलो असे म्हणतो। तेव्हा जानकी म्हणते की का ऐकू मी तुमचं आणि तुम्ही असे चोरून भेटण्याचा प्रयत्न का करतात। तेव्हा जगन म्हणतो की तुम्ही घरातील जे सत्य आहे ते शोधण्याचा प्रयत्न करा, म्हणजे नानासाहेबांच्या आयुष्यातील सत्य, तुमच्या नवऱ्याच्या आयुष्यातील सत्य जे काही आहे ते शोधा, आणि जे असं सत्य आहे की त्यांना काही कळता कामा नाही परंतु तुम्हाला मात्र कळले पाहिजे, म्हणून मी तुम्हाला हे सर्व सांगतो। तेव्हा जानकी म्हणते की कोण आहात तुम्ही हे पहा, मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही येथे का आलात। तर लगेच तेवढ्यात सुमित्रा दरवाजा उघडून आतमध्ये येते आणि जानकी असे म्हणते, तर जगन खूपच घाबरतो। तेव्हा सुमित्रा जगनला पाहून म्हणते की अगो बाई, हे कोण आहे। तर जानकी ही सुमित्राला सांगायला जाते, तर जगन तिला नाही खुणवत असतो। तेव्हा जानकी जगनकडे बघत म्हणते की हे ते डेकोरेशन वाले आहे, फुलांच्या माळा ऋषिकेशने लावण्यासाठी सांगितल्या म्हणून त्यासाठी हे आलेत। तेव्हा सुमित्रा म्हणते की हो का, मग तू लावून घे आणि तुझे झाल्यानंतर खाली ये, आम्ही सर्वजण तुझी वाट बघतोय। सुमित्रा बाहेर गेल्यानंतर जगन लगेच दरवाजा लावून घेतो। तेव्हा जानकी विचारते की सांगा कसले सत्य, तर जगन म्हणतो एव्हाना म्हणजे तुम्ही सर्व काही अकाउंट तपासले असेल, मग आता तुम्ही हिम्मतरावांच्या ऑफिसमध्ये जा, तेथे कपाटामध्ये लाल रंगाची एक फाईल आहे ऋषिकेशच्या नावाची, त्यातील पुरावा पहा, म्हणजे त्यातील डेंजरस सत्य तुम्हाला कळेल आणि ते सर्व बघितल्यानंतर तुम्हीच मला थँक्यू म्हणतान। तेव्हा जानकी म्हणते की कसला पुरावा, काय सत्य आणि काय म्हणता, कसली डेंजरस आहे। तेव्हा जगन म्हणतो की अहो, तुमच्या घराण्यातील सत्य। तेव्हा जानकी म्हणते की हे बघा, तुम्ही नीट व्यवस्थित सांगा, कोडीत मात्र बोलू नका। तेव्हा जगन म्हणतो की नानासाहेब दर महिन्याला आश्रमात इतके पैसे का देतात ते कळेल आणि तुमच्या नवऱ्याचा भूतकाळ काय होता ते कळेल। तर जानकी म्हणते की हे सर्व तुम्ही मला जे काही सांगताना, मी तुम्हाला ओळखत नाही, मग मी का तुमच्यावर विश्वास ठेवायचा। तेव्हा जगन म्हणतो की आओ, तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी तुम्हाला काही खरे सांगितले का, त्यामुळे स्वतः तुम्ही त्या आश्रमात जा आणि ती फाईल चेक करा। आणि अजून एक महत्वाचे की दर मंगळवारी हिम्मतराव बाहेर जातात आणि त्यावेळेस तुम्ही तेथे जा आणि गुपचूप ती फाईल चेक करा, मग तेव्हा तुम्हाला ते सत्य कळेल। आणि आणखीन एका सत्याबद्दल तुम्हाला सांगतो की त्या आश्रमाचे नाव आहे PPR आश्रम, म्हणजे पार्वती पुरुषोत्तम रंधवे। मग बाकीचा शोध तुम्ही घ्या। आणि आता येतो म्हणून जगन आपले पोते उचलतो आणि बाहेर येतो आणि मनात म्हणतो की जे जे मला सांगायचे सांगितले होते ते मात्र मी सर्व सांगितले, एकदाचे आता माझी सुटका झाली। तेव्हा जानकी मात्र विचार करत असते की पार्वती पुरुषोत्तम रणदिवे म्हणजे नानासाहेब आणि पार्वती म्हणून ती टेन्शन मध्ये येते। त्यानंतर इकडे ऋषिकेश बाहेर फोनवर बोलत असतो आणि जगन बाहेर येतो, ऋषिकेशचा त्याला धक्का लागतो। तेव्हा ऋषिकेश विचारतो की कोण तुम्ही, तर जगन म्हणतो की आओ, ते फुलांच्या माळा लावायला सांगितल्या होत्या, आणि घाबरतच लगेच तिथून जायला निघतो। ऋषिकेश म्हणतो की 1 मिनिट आणि तेवढ्यात ओवी ऋषिकेशला आवाज देते आणि हाताला धरून ती ऋषिकेशला म्हणत असते की बाबा, हे पहा गाणे किती सुंदर आहे, संगीत मध्ये मी तुमच्यासाठी आणि आईसाठी निवडले। तर ऋषिकेशचे पूर्ण लक्ष तिकडे जगनकडे लागलेले असते, तो ओवीला म्हणतो की बाळा 1 मिनिट, ओवीने मात्र ऋषिकेशच्या हाताला धरलेले असते आणि ती ऋषिकेशला सांगते की सारंग काका आणि मी सुद्धा डान्स करणार आहोत आणि ऋषिकेशचे सर्व लक्ष तिकडेच असते। तर सारंग विचारतो की अरे दादा, काय झाले, कसल्या विचारात आहे। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अरे काही नाही, तो माणूस आणि दरवाजात येऊन उभा राहतो आणि तिकडेच शोधत असतो। तर सारंग म्हणतो की अरे कोण माणूस,
तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काही नाही, तर सारंग म्हणतो की नक्की ना. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की तू एक काम कर, ओवी सोबत प्रॅक्टिस कर, तोपर्यंत मी आलोच. असे बोलून ऋषिकेश घाईनी जानकीच्या रूमकडे येतो आणि जानकी तेव्हा रूममध्ये विचार करत असते की तो माणूस नेमकं काय बोलतो आणि हे सर्व खरं असेल ना. पार्वती पुरुषोत्तम रणदिवे म्हणजे कोण आहे आणि खरं तर पुरुषोत्तम रणदिवे म्हणजे नाना याचा काय अर्थ आहे आणि आश्रमातील तो फोटो सुद्धा लग्नाचाच होता. म्हणजे पार्वती आणि नानांचे दुसरं लग्न आहे का? पण नाही, हे तर शक्य नाही. आणि तेवढ्यात ऋषिकेश आतमध्ये येतो तर जानकी विचारात डुबलेली असते. ऋषिकेश तिला विचारतो की अगं जानकी, कोणी बाहेरचा माणूस आतमध्ये आला होतात का? परंतु जानकीचे माही ऋषिकेशच्या बोलण्याकडे लक्ष लागत नाही. तेव्हा ऋषिकेश पुन्हा जानकीला विचारतो की जानकी अगं कोणी आले होते का? जानकी म्हणते की नाही हो, कोणीच नाही. तेव्हा ऋषिकेश मनात म्हणतो की तो माणूस तर म्हटला की माळा लावण्यासाठी आलो होतो आणि जानकी तर नाही म्हणते. म्हणजे जानकी नक्की माझ्यापासून काहीतरी लपवते. पण का जानकी हे सर्व लपवत असेल? आणि तो जानकीजवळ बसतो आणि जानकीला म्हणतो की जानकी प्लीज प्लीज तू मिस अंडरस्टँडिंग करून घेऊ नको. मला सारखं असं वाटतं की तुझ्या मनात काहीतरी नक्की आहे, तुला काहीतरी सांगावंसे वाटते परंतु तू सांगत नाही. तेव्हा जानकी फक्त ऋषिकेशकडे बघत असते आणि तिला ते जगनचे सर्व बोलणे आठवत असते. आणि जगनने तिला जे काही सांगितलेले असते ते तुमच्या नवऱ्याला सांगू नका हे सुद्धा शब्द आठवतात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी अगदी काही असले तरी तू मला सांग. तेव्हा जानकी म्हणते की खरंच असे काही नाही, तुम्ही उगाच टेन्शन घेतात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की मला कळते की तुला कशाचे टेन्शन आले ते, पण तू सांगत नाही आणि तू जर सांगितले नाही असे म्हणणार तोच लगेच शर्वरी आतमध्ये येते. दादा वहिनी काय करता तुम्ही, कम ऑन चला, लग्न तर अजून व्हायचे, हळद कुटायचे खाली तुम्हाला बोलावले, चला लवकर. तेव्हा थोडीशी हसून जानकी म्हणते की हो आलेच आणि लगेच शर्वरी बरोबर बाहेर जायला निघते. तर शर्वरी म्हणते की दादा वहिनीला घेऊन जाऊ ना. तर ऋषिकेश म्हणतो की हो. तेव्हा शर्वरी आणि जानकी बाहेर जातात. त्यानंतर इकडे सुमित्रा काही हळकुंड घेऊन ते खलबत्यातच कुटवायला घेते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आई हे सर्व काय आहे, माझ्या लग्नामध्ये सुद्धा असेच होते का? तर सुमित्रा म्हणते की हो, आणि हळकुंड आपण जेव्हा कुटतो तेव्हा शुभ शकून मानले जाते. ऐश्वर्या म्हणते की हे सर्व करण्याची काय गरज, मार्केटमध्ये रेडीमेड सर्व काही मिळते, मी आणली असते. तर सुमित्रा म्हणते की हो मिळते, पण ही शगुनाची हळद आहे, लग्नाच्या अगोदर घरी हळद कुटतात, लग्नामध्ये तो विधी असतो. तर ऐश्वर्या म्हणते की अच्छा, म्हणजे प्रत्येक विधी मागे सायंटिफिक रिझन असते असे जानकी वहिनी सांगत असतात. मग याच्यामध्ये असे रिझन काय आहे? तेव्हा आजी लगेच म्हणते की बघितलेस का किती माहिती विचारते, किती प्रश्न, खरंच किती हुशार आहे, सून असावी तर अशी. सारंग तर खुश होतो आणि नाना ही सारंगकडे बघून हसतात. तेव्हा सुमित्रा म्हणते की खरं आहे ग आई, हल्ली मी सुद्धा ऐश्वर्याकडे पाहते, ती सर्व गोष्टी बारीक सारीकडे लक्ष देत असते, प्रश्न विचारते की नीट व्यवस्थित समजावून घेते आणि खरंच मला खूप आवडते असेच, हळूहळू तू सर्व गोष्टी शिकून घे असे म्हणते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आई तुम्ही आहात ना मला शिकवण्यासाठी, मी सर्व काही शिकेल, पण आई यामागचे रिझन काय आहे ते मला सांगा. तेव्हा सुमित्रा सांगत असते की हळद ही खूप जंतुनाशक आणि खरंच औषधी असते, चेहऱ्याला लावल्यानंतर चेहऱ्याला चमक येते, नवरा नवरी तर चमकायला हवेत. आणि तेवढ्यात शर्वरी जानकी बाहेर येतात. तेव्हा जानकी सुद्धा खूप खुश होऊन हसते. तर ऐश्वर्या मनात म्हणते की आई आजींचा कान मात्र माझ्या लक्षात आहे, जानकीला जर आउट करायचे असेल मग तुमच्या ग्रुप्समध्ये मला इन व्हायला हवे असेल, म्हणूनच मी तुमच्याशी गोड गोड बोलते, नाहीतर ह्या लेक्चरमध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही. तेव्हा सर्वजणी पाच सुवासिनी हळद कुटू लागतात आणि मस्त असे हळदीचे गाणे म्हणत असतात. सर्वजण अगदी खुश असतात. त्यानंतर इकडे ऋषिकेश मात्र जानकी नेमकं त्याच्यापासून काय असे लपवते याचा विचार करत असतो आणि ते सर्व क्षण त्याला आठवतात आणि सर्व आठवून तो विचार करतो की जानकी नक्की माझ्यापासून काहीतरी लपवते, जे मला स्पष्ट काही सांगत नाही. जानकी हे न सांगण्यामध्ये स्पष्ट मला जाणवते आणि त्या न सांगण्यात त्याचा तिला सुद्धा जास्त त्रास होतो, पण असे काय आहे की ती मला सांगू शकत नाही. तेव्हा ऋषिकेशला जो को संजनाने वेगळा सिमवरून कॉल केलेला असतो की तुमच्या जवळचीच व्यक्ती तुमच्यापासून काहीतरी लपवते आणि तिचे हे सर्व करते, हे सर्व बोलण्याचे क्षण आठवू लागतात आणि ते मेसेजची सुद्धा त्याला आठवण होते आणि तो विचार करतो की मी सुद्धा मला जो अनोळखी कॉल आला त्याच्याबद्दल जानकीला काही सांगितले नाही, मग कदाचित जानकीच्या बाबतीत सुद्धा हेच काहीतरी होत असेल, मग नक्कीच असे काय आहे ते मला शोधून काढावेच लागेल. त्यानंतर इकडे हळद लावण्याची पूर्ण तयारी होते, सर्वजण तयारी झालेले असते. तेव्हा सुमित्रा जानकी ऋषिकेश यांना बोलवण्यासाठी सांगते आणि म्हणजे हा सर्व हौशीचा मामला आहे असे बोलून म्हणते की
तसे नवरा नवरीची हळदी वेगळी असते, परंतु आता मात्र दोघांची हळद एकत्र करायची, त्यामुळे त्यांना बोलून घेऊन या असे सांगते. तेव्हा नाना म्हणतात की अगं शर्वरी जा, तू त्यांना बोलावून घेऊन ये. तेव्हा शर्वरी म्हणते की नाना अहो मी कशाला, आपल्याकडे नवीन कपल आहे ना, त्यांना सांगा आणि त्यांना म्हणते की जा तुम्ही घेऊन या त्यांना. तेव्हा ओवी लगेच ऐश्वर्याच्या हाताला धरते आणि सारंगजवळ लोटते. तर आजी म्हणते की जा गुंडानी गुंडी त्यांना घेऊन या. तेव्हा सारंग आणि ऐश्वर्या हो करतात, पण नाना विचारतात की हे काय नवीन गुंडा आणि गुंडी. तेव्हा सुमित्रा सांगते की आओ हे आईची नावं आहेत. तेव्हा नानांना हसू येते आणि हो का बरं बरं असे म्हणतात. तेव्हा ऐश्वर्या आणि सारंग हे ऋषिकेश आणि जानकीला बोलवण्यासाठी जातात. तर ऋषिकेश हा सारंगच्या रूममधून आणि जानकी ऐश्वर्याच्या रूममधून बाहेर येते आणि एकमेकांसोबत एकमेकांच्या हाताला हात धरून दोघे येतात. तर नाना आणि घरातील सर्वजण त्यांना पाहून खुश होतात आणि फुलांचा वर्षाव त्यांच्यावर करतात. तेव्हा ऋषिकेश आणि जानकी यांना पाटावर बसवले जाते आणि त्यांना हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू होतो. तर ओवी म्हणते की आजी अगं पहिली हळद मला लाव. तर सुमित्रा म्हणते की हो, आणि पहिली हळद मात्र ती ओवीला लावते. ओवी सारंगला म्हणते की सारंग काका माझा फोटो आला पाहिजे. सारंग मस्त असे फोटो काढत असतो. तेव्हा सारंग ओवीची गंमत करण्यासाठी म्हणतो की मी विसरलो आणि ओवी एकदा हळद लागल्यानंतर मात्र लग्न करावे लागते आणि आता तुझे सुद्धा लग्न होणार म्हणून ओवी सारंगच्या मागे चिड पळते आणि सारंग तिला चिडवत असतो. तेव्हा सर्वजण हे ऋषिकेश आणि जानकी यांना मस्त हळद लावतात. ऋषिकेश आणि जानकी सुद्धा एकमेकांना प्रेमाने हळद लावतात आणि सर्वजण हे डान्स करायला एकमेकांसोबत डान्स करत असतात. तर जानकी ही नानांच्या गाल्याला सुद्धा हळद लावते. तर सुमित्रा आणि नाना एकत्र डान्स करायला लागतात. त्याच वेळेस जानकी नानाकडे पाहत तिला त्या जगनचे सर्व काही सांगितलेले सत्य आठवते. तेव्हा जानकी ही ऋषिकेशच्या मिठीत येते आणि खूप खुश असतात. तेव्हा जानकी आणि ऋषिकेशला एकमेकांसोबत डान्स करण्याचा एकांतात म्हणजे स्वप्नात हारून जातात. स्वप्न चालून आले पगता पगता या गाण्यावर मध्ये ते एकमेकांसोबत डान्स करण्यात हारून जातात आणि जेव्हा एकमेकांकडे पाहत असतात तर सर्वजण त्यांना टाळे वाजवतात. तेव्हा ते दोघे स्वप्नातून बाहेर येतात आणि खूप लाजतात. दादा वहिनी काय चाललंय असे सारंग ओरडतो. तेव्हा जानकी लाजतच ऋषिकेशच्या मिठीत येते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अवंतिका एका वेगळ्या बाईचा वेश घेऊन डोक्यावर पदर घेऊन जानकी वहिनीच्या रूममध्ये येते आणि जानकी वहिनी असे म्हणते तर आपल्या डोक्यावरचा पदर काढते. तेव्हा अवंतिकाला पाहून जानकीला तर खूपच आनंद होतो आणि तू इथे कशी आली असे विचारते. तेव्हा अवंतिका म्हणते की अहो तुम्हाला लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी आले होते मी. आणि तेवढ्यात ऐश्वर्या दरवाजा वाजवते. जानकी वहिनी दार उघडा असे म्हणू लागते. तर जानकी आणि अवंतिका एकमेकींसोबत गप्पा करत असतात आणि लगेच अवंतिका ही एका दरवाजाच्या मागे जाऊन लपते आणि जानकी दरवाजा उघडते. तर ऐश्वर्या म्हणते की आओ जानकी वहिनी काय झाले, मी केव्हाची तुमचा दरवाजा वाजवते आणि तुम्ही इतका वेळ उघडण्यासाठी का लावला असेल. तेव्हा जानकी म्हणते की अगं ऐश्वर्या मी वॉशरूम मध्ये होते म्हणून. तर लगेच ऐश्वर्या ही जानकीच्या हाताला धरून तिला बाहेर घेऊन जाते. परंतु अवंतिका जेथे लपलेले असते तेथे तर तिच्या पायाची बोटही ऐश्वर्याला दिसतात. ऐश्वर्या मात्र तिकडेच पाहत असते. तेव्हा जानकी ही टेन्शन मध्ये असते. तर सुमित्रा विचारते की अगं जानकी काय झाले, सर्व काही ठीक आहे ना. तर आजी म्हणते की हो सर्वच ठीक असेल आणि कोणीतरी जानकीच्या खोलीमध्ये शिरले होते असे सांगते. तर सर्वांना धक्काच बसतो. नाना विचारतात की कोण आले होते. तेव्हा जानकी तर विचारतच पडते. तर आता जानकी काय उत्तर देणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.